मंदिर परिसरात दडून बसलेल्या दोन अजगर प्रजातीच्या सापांना जीवनदान देण्यात सर्प मैत्रीण प्रतिभा ठाकरे यांना यश आले असून हे अजस्त्र अजगर पकडल्या गेल्याने गावकरी भयमुक्त झाले आहेत. पारस येथून जवळच असलेल्या ग्राम कसुरा गावालगतच अभिमन्यू तातोड यांच्या शेतामध्ये त्यांच्या पत्नीसह काही ग्रामस्थ महिला शेतकाम करत असताना येथील मंदिरात दोन भले मोठे साप असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले असता त्यांनी शेतकरी अभिमन्यू तातोड यांना माहिती दिली. त्यांनी पारस येथील वन्यजीव संस्थेच्या सदस्य प्रतिभा ठाकरे यांना शेतात साप असल्याची माहिती दिली. क्षणाचाही विलंब न करता प्रतिभासह वन्यजीव संस्थांचे सहकारी विनय शर्मा हे तेथे पोहोचले व पाहणी केली असता शेतातील महादेवाच्या मंदिरात त्यांना दोन अजगर आढळून आले. यावेळी त्यांनी साप पकडण्यासाठी जवळ जाता क्षणी त्यातील एक साप जवळच लागून असलेल्या पराडीच्या शेतात वाळलेल्या काळ्यांच्या ढिगाऱ्यात जाऊन बसला. पाळत ठेवली व मंदिरात असलेला एक साप प्रतिभा ठाकरे यांनी मोठ्या शिताफीने पकडला. त्यानंतर त्यांनी काळ्यांच्या ढिगाऱ्यात लपून बसलेल्या दुसऱ्या सापाला पण पकडून गावकऱ्यांना भयमुक्त केले व या अजगर व इतर सापांविषयी येथील ग्रामस्थांना सविस्तर माहिती देत जागृत देखील केले. प्रतिभाताई यांनी हे दोन्ही मोठे अजगर पकडल्यानंतर गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. ग्राहक राजा जागा हो, सोनं घेताना सावध हो. बाजार भावापेक्षा भाव कमी सांगून आपली दिशाभूल केली जाते याकडे लक्ष ठेवा. मजुरी मध्ये 3 पट जास्त पैसे देऊ नका. स्थानिक दुकानदाराकडे कमीत कमी मजुरी ही 1 लाख रुपयाला 3600 ते 5000 रुपयांपर्यंत जाते. आपल्या पिढीजात सराफाकडे घेतलेला दागिना मोडताना नुकसान कमी होतं. स्वघोषित ब्रँडेड ज्वेलरी स्टोर मध्ये ही मजुरी फक्त 1 लाख रुपयांसाठी 20,000 ते 30,000 रुपयांपर्यंत जाते. भविष्यात दागिने मोडताना होणारं नुकसान तुम्ही काही पटीमध्ये आजच देता. तेव्हा ब्रँडेड नावावर सोने खरेदी करताना सावध व्हा आणि आपल्या स्थानिक ज्वेलर्सकडूनच सोनं खरेदी करा. जनहितार्थ प्रकाशित अकोला सराफ असोसिएशन अकोला.